सर्वजण लहानपणापासून आपल्या मुलांनी कर्तृत्ववान बनावं, पराक्रमी बनावं म्हणून वेगवेगळ्या गोष्टींच्या स्वरूपात त्यांना माहिती पोहोचत असतो. आपण लहानपणापासूनच मुलांना रामायण, महाभारत यातील शौर्यवान पुरुषांच्या, महिलांच्या कथा सांगत असतो. सोबतच अनेक काल्पनिक कथा बनवूनही मुलांना सांगत असतो, ज्यातून मुलांना हे समजत असतं की लोक पराक्रम करतात आणि त्यांच्या पराक्रमामुळे इतरांचा जीव वाचतो किंवा इतरांची मदत केली जाते. तर आज आपण असाच एक धडा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. त्याचं नाव आहे धाडसी हाली. हाली ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात राहणारी मुलगी. आदिवासी पाड्यावरती राहणारी हाली एक दिवस आपल्या बहिणीसोबत जंगलामध्ये लाकडं आणायला जाते आणि लाकडं आणायला गेलं असता तिच्या बहिणीवरती वाघाने हल्ला केला. तर हाली या हल्ल्यात न घाबरता तिने धडाडीने वाघाचा सामना केला आणि आपल्या बहिणीचा जीव वाचवला. अशा प्रकारे दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या मुलांना आपल्या देशामध्ये एक पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचं नाव आहे वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार. आणि हाच पुरस्कार हालीला सुद्धा दिला गेला. आजच्या या पाठामध्ये आपण हालीच्या पराक्रमाची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. सोबतच अशा अनेक पराक्रमी मुलांच्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना सांगणार आहोत आणि त्यांनी असे पराक्रम करावे, धैर्यवान गोष्टी कराव्या व इतरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी त्यांना प्रेरितही करणार आहोत. चला तर आजचा हा पाठ समजून घेऊयात आणि विद्यार्थ्याला समजून सांगूयात. धन्यवाद.